घोडा पहिले नव्हता. चित्रीकर राजा जे आहे त्याच्या मुलीचा मुलगा झाला. त्या राजाने पाठला करून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आलेला आहे. त्या पादुकांचे दर्शन देतो तुम्हाला. माऊली आता ही माती घेऊन जाल, ती त्याचं काय करणार? नमस्कार मंडळी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, बोला पंढरीनाथ भगवान की जय. तर नमस्कार आणि तुमचा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकरवरती. तर आलोय आज आपण पंढरपूरमध्ये. 17 तारखेला आषाढी एकादशी आहे, त्याच निमित्त पंढरपूरचे पंढरीनाथ महाराजांचे दर्शनासाठी. तर आपल्यासोबत आपला मित्र राहुल आहे आणि आणखी एक वैभव आणि त्यांची टीम आहे, आदिराजा इकडे आणि ओमकार. आणि तुमच्या टीमचं नाव काय? स्नॅप स्नॅप ड्रीम स्नॅप. हा, म्हणजे काय सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे बनवत असताना. तर वारीवरती पण हे लोक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणार आहेत आणि लग्नाचे पण ऑर्डर घेताना प्री वेडिंगच्या वगैरे सर्व इव्हेंट्स वगैरे सर्व भरपूर सारे इव्हेंट्स वगैरे कव्हर करतात. तर मी त्यांचा इन्स्टा आयडी आणि नंबर देतो, तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज राहुल 15 तारीख आहे ना? हा. तर आज आता पालखी कुठे पोहोचली? वाकरीला पोहोचली ना. आणि आपण खास रिंगण जो पालखीच्या भोवती रिंगण मारतात घोड्यावरती बसून ना, तोच कव्हर करण्यासाठी चाललोय ना आपण. तर आता आम्ही पंढरपूरला आहोत, पण इथेच आमचं हॉटेल आहे, इथेच येऊन परत राहणार आहोत. आणि पंढरपूरचे दर्शन आषाढी एकादशीचे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता आपण 10 किलोमीटर लांब आहोत वाकरीवरनं आणि सध्याची 15 तारखेची परिस्थिती बघताय तुम्ही पंढरपूरची गर्दी. म्हणजे अजून पालखी पोहोचली नाही तरी एवढी गर्दी आहे आणि एक टाईपची जत्रा भरलेली आहे. तर आता हळूहळू आपण रिंगण जिकडे आहे, पालखी जिकडे आहे, तिथे पोहोचणार आहोत. तर रिक्षाचा प्रवास करून आता आलोय आपण वाकरीमध्ये. आपल्यासोबत आदिराज आहे. तर आदिराज, दोन टाईपचे रिंगण असतात ना? कोणते कोणते? एक उभा आणि गोल रिंगण. एक उभा आणि गोल रिंगण. तुला माऊली भेटलेत, नमस्कार सर्वांना. हा, आणि कुठनं? लोणावळ्यावरनं ना? मावळ तालुका दिंडी समाज 39. अच्छा, माऊल तालुका दिंडी समाज 39 वरनं आलंदीवरनं चालत आलंय ना? हा. तर मला एक प्रश्न पडला होता, म्हणजे हे रिंगण आपण करतो, एक उभा रिंगण असतो आणि एक गोल रिंगण असतो, तर त्याच्या मागची परंपरा काय आहे, हे का करतात रिंगण? माऊली ज्यावेळेस या ठिकाणी विसाव्याला थांबते, त्या ठिकाणी आलेले संत मंडळी विसाव्यासाठी थांबतात आणि मग ते वेगवेगळे खेळ खेळून आपला आनंद व्यक्त करत असतात. त्या आनंदामध्ये भक्तांच्या आनंदाला पारावारा नसतो. त्यामध्ये वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, अनेक प्रकारचे लोक असतात, पण तो रिंगणाचा आनंद घेतात. आणि अनेक प्रकारचे त्यामध्ये फुगडी असेल, पकवाद वादक असेल, धावणे असेल, तुमची दहीहंडी असेल, अनेक प्रकारचे खेळ त्या टाळामधनं आणि रिंगणामधनं दाखवत असतात. पताकावाले आहेत, मृदुंगवाले आहेत, विण्यावाले आहेत, हे सगळेजण मनसोक्त आनंद घेत असतात. आणि कुठल्याही प्रकारचा ऊन पाऊस वारा याची पर्वा न करता वारकरी यामध्ये सहभागी होतो आणि आनंदी घेतो. रामकृष्ण हरी. वयाच्या 25-30 वर्षापासून ते फार 100-102 वयापर्यंतची माणसं या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि माऊलीचा आनंद ते उपभोगत असतात. खरा आनंद तो असतो. म्हणजे जे माऊली करत गेलेत दर्शनाला ते आपण करत जातो ना. त्यामध्ये दुसरी गोष्ट की कितीही समाज असू द्या, की आता माऊलीची पालखी असतील, तुकाराम महाराजांच्या पालख्या असतील, एकत्र येतात, परंतु आपापल्या जनावराप्रमाणे वेगवेगळे अशिक्षित माणसंसुद्धा आपापल्या दिंडीमध्ये सामील होतात. आमच्याबरोबर माऊली स्वतः असते, त्यामुळे कुठलं भय नसतं, चोराचं भय नसतं, थकवा येत नाही. आणि माऊली असल्यामुळे एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जा निर्माण मध्ये सगळेजण आनंदात नाचत असतात. चालेल चालेल. तर तुम्ही आता पंढरपूरला पोहोचणारच आहेत ना? पंढरपूरला आज वाकरीला आहे आणि उद्या पंढरपूरला. चला तर जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. बोला पंढरीनाथ महाराज. आलेलो आहे त्या मैदानामध्ये जिथे गोल रिंगण होणार आहे. आणि इकडे बघा, माऊलींचा घोडा दिसतोय तुम्हाला. तुकाराम महाराजांचा घोडा आहे आणि तो संत ज्ञानेश्वर माऊलींचा घोडा आहे.
हे बघा भावी भक्त दर्शन घेताना घोड्याचे. होळी हे धावत धावत का चालले ते? मजा मस्ती करतायत का? दिंडी आली आता जे रिंगण होणार आहे त्याच मैदानामध्ये आणि बघा वारकरी सर्व धावत धावत चालले. हा अंगातला आळस जातोय, उत्सुकता वाढते, हौस आहे त्यांची बघा. म्हणजे कमीच कमी 21 दिवस चालत जातात ना, त्याच्यातला हा 17-18 दिवस आहे मला वाटतं. हे बघा स्फूर्तीने एनर्जेटिक होऊन भजन गावत माऊलीचे याला येत असतात बघा. आणि आता थोड्याच टाईमाने माऊलींची पालखीही येणार. आता वारीकरांचा उत्साह बघितला तुम्ही. आता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आलेला आहे. आता पादुकांचेही दर्शन देतो तुम्हाला. बघा घर बसल्या तुम्हाला दर्शन करायला मिळते ना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे. हे बघा बोला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सतत 2 वर्ष झाली आपण येतोय दिंडीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला, पण अजूनपर्यंत हात नव्हता लावायला मिळाला. आज हे बघा वाकडीमध्ये रथ आलाय महाराजांचा आणि आता दर्शन घेऊन आला. आता व्हिडिओ आलाय का नाही माहिती नाही, पण हात लावायला मिळाला आपल्याला पालखीला. हे बघा भेटलेले आपल्याला बघा आलंदीवरनं आलो चालत.
आलंदीवरनं चालत आलत इथपर्यंत पोचलेत बघा. आता रिंगणाच्या मैदानामध्ये फुल धमाल मस्ती करता बघा, उत्साह बघा त्यांचा. मला तर उत्साह तुम्ही बघताय, म्हणजे प्रत्येक दिंडीकराच्या कमीत कमी 1000-2000 दिंड्या आहेत ना, आणि प्रत्येक दिंडीकर माऊली उत्साहाने आता रिंगणाच्या मैदानामध्ये आले. हा उत्साह का बघायला मिळतोय? तुमचं नाव सांगा आधी. विठ्ठलराव. हे आनंदाच्या भारामध्ये येतात. हे आनंद उत्सव एक महिन्यापासून चालत आलेला उत्सव जो आहे तो आज सीनभाग उतरता येतो या रिंगणात. हे लाटचा रिंगण आहे माऊलीचा. मागे 4 झाली रिंगणा, तेवढा आनंद मिळत नाही. या पंढरपुरातून जे आषाढी वारीचे लोक पंढरपूरला येतात आणि माऊलीच्या सोहळ्यासोबत जे एक महिना चालले पायी पायी येतात, त्याचा हे उत्सव आनंद जे आहे ते शीन गेला भाग गेला अवघा झाला आनंद. आनंद हा बघायला मिळतोय ना. तुम्हाला किती वर्ष झाली येतात? हे 27वा वर्ष आहे. 27 वर्ष तुम्ही पायी चालत येतात. पूर्वी दिंडी कशी असायची जेव्हा तुम्ही 27 वर्षाआधी गेले तेव्हा? पूर्वी दिंडी आम्ही येताळा रस्ता लहान होता, आता रस्ता मोठा झाला, पायसाचा आपशडा होत होती, कुठे बी टक्कर हो काही हो असं तकलीफ होत होता. तर आता 4 ते 6 पदरी रोड झाला की वारकरी आनंदानं आम्ही नाचत येते असं डोलत. हो, तर हे सुधारणा होत चालली असं बोलतो. आता सुधारणा चांगली झाली, दिंडीवाल्याची सुधारणा झाली, जागा चांगला मिळतोय, राहणीमान चांगला आहे, समद उत्सव चांगला आहे. आणि माऊलीच्या पालखीसोबत रथासोबत दोन घोडे बघायला मिळतात, एक माऊलींचा एक संत तुकाराम महाराजांचा. दोन घोडे मिळतात, त्याबद्दल काय सांगणार? त्याबद्दल हे घोडा पहिले नव्हता. हे घोडा जे होता चितळीकर राजा जे आहे त्याच्या मुलीचा मुलगा झाला. त्या राजाने पाटला करून खजिना घेऊन गेला माऊलीसकड. ते नको म्हणले तर मला काहीतरी सेवा द्या म्हणून चितळीचा राजा 80 एकर जमीन घोड्याच्या नावावर केलेली आहे चितळीला. चितळी सरकार म्हणतात त्याला. कार मध्ये येणताय बघा, लाल बोर्ड लावलेला. ते चितळी सरकार जे बोलतील, हैबत बाबा जे बोलतात, तेच घोडा रिंगण करतो. तर माऊली ही जी प्रथा आहे रिंगण मारायची, ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे ना? म्हणजे माऊलींनी प्रदक्षिणा घातल्या होत्या ना तेव्हा, ते तिकडे आपण रिंगण घालत घालत चाललोय. म्हणजे हीच प्रथा आपण चालवत चालवत पंढरपूरला जाणार. आता वाकरीला तुम्ही वस्ती करणार? वाकरीला आज मुक्काम आहे आमचा. उद्याला आम्ही जेवण खाऊन 10 ते 11 निघते. दशमीच पंढरपुरात पोहोचते. दशमीला पंढरपूर, एकादशीला पंढरपूरला पोहोचणार. चालेल चालेल, धन्यवाद खूप चांगली माहिती देण्यासाठी. बोल पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. Thank you.
रिंगण झालेलं आहे आणि इकडे बघा सर्व काय भंडारा घेऊन चाललेत का? भंडारा घेऊन चाललेत म्हणजे माती ना देवाचा आशीर्वाद. भूमीवरनं घोडा गेला इकडचीच माती घेताना दिसतात बघा. जिथे जिथे घोड्याचे पाय उमटले तिथनं माती काढताव काय? हे बघा घोड्याच्या पाया खालची माती घेऊ. हे बघा माऊली आता ही माती घेऊन जाल ती त्याचं काय करणार? माती घेऊन शेतामध्ये टाकायची. शेतामध्ये टाकणार? बरोबर माऊली रिकाम शेत राहत नाही. कोणाला उपयोगी पडत? जो वारी करत त्या माणसालाच उपयोगी पडत. अच्छा अच्छा. नेमून दुसऱ्याच्या शेतामध्ये टाकला त्याचा काही फायदा होत नाही. म्हणजे जे वारी करतात त्यांनीच ही माती घेऊन जाईल त्याला त्याचा फायदा होतो.